या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्स वेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। मंद्रुप येथे इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या चिरंजीव समर्थ जोडमोठे या बालचित्रकाराने महादेव कोगनुरे यांचे काढलेले पेन्सिल स्केच व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाले होते। चिरंजीव समर्थ या लहानशा मुलाने बोटातील जादू कागदावर उतरली, त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे। इतके अप्रतिम चित्र काढल्याने चिरंजीव समर्थ यास त्याच्या घरी जाऊन भेटून एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी कौतुक केले व पेन्सिल स्केच स्वीकारले। चिरंजीव समर्थ याच्या शिक्षणात घराच्या परिस्थितीमुळे कोणताच अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्याचा इयत्ता 9वी व 10वीचा शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे आणि त्याच्या भावी आयुष्यात शिक्षणासाठी शक्यतो सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द उपस्थितांसमोर त्यांच्या कुटुंबाला महादेव कोगनुरे यांनी दिला। लहान लहान मुले देखील आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यातून प्रेरणा घेत आहेत। हे बघून करत असलेल्या कार्याची एक प्रकारे पावतीच मिळाली आहे। ग्रामीण भागात फार टॅलेंट लपले आहे, फक्त गरज आहे त्यांना शोधून जगासमोर आणण्याची व संधी देण्याची। अशापैकीच एक म्हणजे चिरंजीव समर्थ, असे प्रतिपादन एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले। कोगनुरे साहेबांचे सामाजिक कार्य व समाजाप्रती असलेली तळमळ बघत असून त्यातूनच आपले चित्र काढायची प्रेरणा मिळाल्याचे चिरंजीव समर्थ यांनी याप्रसंगी सांगितले। यावेळी चिरंजीव समर्थ जोडमोठे व त्याचे कुटुंबीय एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते।